नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये विद्यार्थी मित्रांनो दहा नोव्हेंबरला महाटीई टी परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये सामाजिक शास्त्र या विषयावर आपले तीस गुण अवलंबून आहेत या विषयात विचारल्या जाणारी एमसीक्यू ची व्हिडिओ सिरीज आम्ही सुरू केली आहे तर आजच्या सेशनमध्ये आपण या विषयावरील महत्त्वाचे एमसीक्यू क्यू तसेच त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर महाटीईटी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स दिले लाईव्ह क्लास नोट्स पन्नास पेक्षा अधिक टेस्ट तसेच संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू प्रोव्हाइड करत आहोत तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबर व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाऊनलोड करून आपलं नाव रजिस्टर करा तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या प्रश्नांकडे प्रश्न आहे लोह हो व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी डॅश डॅश ही माती रत्नागिरी कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यामध्ये आढळते आपल्याला या प्रश्नासाठी ऑप्शन्स दिलेत रेगूर जांभी बेस सॉल्ट आणि सलिका तर विद्यार्थी मित्रांनो लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी माती रत्नागिरी कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात आढळते ती म्हणजे जांभी माती जांभी मातीमध्ये माती मा लोखंड आणि जस्त यांचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे ती या जिल्ह्यामध्ये विशेषतः ओळखली जाते लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असणारी जांभी माती शेतीसाठी कमी फायदे या मातीत नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी असते ज्यामुळे ती सुपीक नसते परंतु योग्य नियोजन केल्यास या मातीत शेती उत्पन्न घेणे शक्य आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पुढचा प्रश्न पाहूया कारला मळवली व बेडसा कामशेत येथील गुंफा मंदिरे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहेत इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला हवेली मुळशी कामशेत आणि मावळ विद्यार्थी मित्रांनो कार्ला गुंफा मंदिरे तिसऱ्या शतकात बांधली गेली ज्यांना थेरवाद बौद्ध विद्यार्थी मित्रांनो कार्ला गुंफा मंदिरे तिसऱ्या शतकात बांधली गेली ज्यांना थेरवाद बौद्ध भिक्षुंनी तयार केले होते बेडसा गुंफा मंदिरे पहिल्या शतकात बांधली गेली आणि ही गुंफा हिनायना बौद्ध पंथाशी संबंधित आहे या गुंफामध्ये बौद्ध स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरणे पाहायला मिळतात ज्यात विविध शिल्पे आणि सजावट समाविष्ट आहे कार्ला गुंफामध्ये विशेषतः खडकात खोदलेले चैत्यगृह व विहार आढळतात जे प्राचीन भारतीय वस्तुकलेचे महत्व दर्शवतात तर कार्ला मळवली व बेडसा कामशेत येथील गुंफा मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड मावळ पुढील प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे आपल्याला ऑप्शन्स दिलेत प्रवरानगर अहमदनगर सांगली आणि श्रीरामपूर मित्रांनो सांगली जिल्ह्यात एकूण बारा साखर कारखाने आहेत ज्यामध्ये वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे हा कारखाना सांगली जिल्ह्यातील माधवनगर येथे स्थित आहे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे ज्याची दैनिक क्षमता सात हजार पाचशे टन आहे या कारखान्याने ऊस गाळपाच्या क्षेत्रात एक महत्वाचे स्थान निर्माण केले आहे आणि तो देशभरात प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क सांगली पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी या खनिजाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवरती आहे ऑप्शन्स दिलेत आपल्याला अ अभ्रक ब कोळसा क का कायनाईट आणि ड लेगनाईट विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र कायनाईट उत्पादनात देशात आघाडीवर आहे या खनिजाचे उत्पादन मुख्यतः भंडारा जिल्ह्यात होते जिथे कायनाईट आणि सिलिमिनाईट यांचे मोठे साठे आढळतात महाराष्ट्रात कायनाईटच्या उत्पादनाचे प्रमाण दोन हजार वीस एकवीस मध्ये चार हजार नऊशे पंचवीस टन होते जे मागील वर्षाच्या तुलनेत एक्केचाळीस टक्के वाढले होते तर कायनाईट हा प्रामुख्याने सिरेमिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वापरला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क का, कायनाइट त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी डॅश येथे लोखंडाचे साठे आढळतात ऑप्शन्स दिलेत आपल्याला अ देऊळगाव ब रेडी क सावनेर आणि ड तुमसर तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यात लोखंडाचे साठे देऊळगाव येथे आढळतात देऊळगाव हे जे गाव आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात आहे आणि गडचिरोली जिल्हा लोखंड खनिजाच्या समृद्धतेसाठी ओळखला जातो विशेषतः सुरजागड भामरागड आणि पाडवी या भागांमध्ये उच्च प्रतीचे लोखंड खनिजे आढळतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ देऊळगाव पुढचा प्रश्न आहे मध्य रेल्वेने मुंबईहून दिल्लीला जाताना लागणारे राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन कोणते इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत ऑप्शन अ मनमाड ऑप्शन ब भुसावळ ऑप्शन क नागपूर आणि ऑप्शन ड चंद्रपूर मध्य रेल्वेने मुंबईवरून ज्यावेळेस आपण दिल्लीला जातो त्यावेळेस राज्यातील सर्वात शेवटचे जंक्शन भुसावळ या मार्गावरती लागते भुसावळ जंक्शन मुंबईहून दिल्लीकडे जाणाऱ्या प्रमुख रेल्वे मार्गावर आहे आणि येथे अनेक गाड्या थांबतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ब भुसावळ यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात रामटेक व सावनेर येथे मॅगनीजच्या खाणी आहेत ही स्थळे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडतात आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर तर मित्रांनो लक्षात ठेवा रामटेक व सावनेर हे ठिकाणं नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ड नागपूर पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावरती आहेत इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत यवतमाळ रत्नागिरी नागपूर आणि चंद्रपूर तर विद्यार्थी मित्रांनो चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर यवतमाळ जिल्ह्यात आढळतात यवतमाळमध्ये चुनखडीचे अंदाजे दोन हजार नऊशे दशलक्ष टन साठे आहेत ज्यामुळे हा जिल्हा खनिजांच्या उत्पादनात आघाडीवरती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ यवतमाळ चला पुढचा प्रश्न पाहूयात आता काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण वेंगुर्ला व सावंतवाडी ही ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ रत्नागिरी ब सिंधुदुर्ग क रायगड आणि ड ठाणे तर विद्यार्थी मित्रांनो काजूच्या उत्पादनात अग्रेसर असलेली मालवण वेंगुर्ला व वा सावंतवाडी ही ठिकाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू लागवड सुमारे त्रेचाळीस हजार हेक्टरवरती होते ज्यामुळे हा जिल्हा काजू उत्पादनात महत्वपूर्ण स्थान राखतो या जिल्ह्यात काजू लागवडीसाठी सर्वात जास्त क्षेत्र उपलब्ध आहे ज्यामुळे येथे चांगल्या दर्जाचे काजूचे उत्पादन होते सिंधुदुर्ग जिल्हा एक जिल्हा एक उत्पादन या कार्यक्रमांतर्गत प्रक्रिया केलेले काजू म्हणून ओळखला जातो आणि येथे अनेक काजू प्रक्रिया युनिट्स कार्यरत आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ब सिंधुदुर्ग यानंतर आपला पुढचा प्रश्न दिला आहे खालीलपैकी कोणत्या गटातील जिल्हे तंबाखूच्या उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत इथे ऑप्शन अ आहे पुणे अहमदनगर नाशिक ऑप्शन ब आहे अहमदनगर सोलापूर ऑप्शन क आहे कोल्हापूर सांगली सातारा आणि ऑप्शन ड नाशिक व जळगाव मित्रांनो तंबाखू उत्पादनात कोल्हापूर सांगली सातारा या गटातील जिल्हे महत्वाची भूमिका बजावतात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते जिथे प्रतिवर्षी बावीसशे टन तंबाखू उत्पादन होते यामुळे या जिल्ह्याचा तंबाखू उत्पादनात महत्वाचा वाटा आहे तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क कोल्हापूर सांगली आणि सातारा चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण वेन्ना व कोयना या कृष्णा नदीच्या उपनद्या सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात त्या कृष्णा नदीस येऊन मिळतात इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत ऑप्शन अ सातारा ब सांगली क, क कोल्हापूर आणि ड रत्नागिरी विद्यार्थी मित्रांनो कोयना व कृष्णा नदीचा संगम कराड येथे होतो ज्याला प्रीती संगम म्हणून ओळखले जाते येथे कोयना नदी कृष्णा नदीला मिळते आणि या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पासाठी पाण्याचे वळण घेतले जाते यानंतर वेन्ना नदीचा कृष्णा नदीसोबत संगम माहुली ये होतो जे सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ सातारा चला पुढचा सा प्रश्न पाहूयात महाराष्ट्राच्या डॅश डॅश या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत आपल्याला इथे ऑप्शन दिलेत अ पठार ब कोकण क विदर्भ आणि ड मराठवाडा तर मित्रांनो कोकण विभागातून नद्या तुलनात्मक दृष्ट्या कमी लांबीच्या आहेत कोकणातील प्रमुख नद्यांची लांबी पुढील प्रमाणे आहे त्यापैकी एक आहे वैतरणा नदी जिची लांबी आहे एकशे चोपन्न किलोमीटर उल्हास नदी जिची लांबी आहे एकशे पंचेचाळीस किलोमीटर त्यानंतर आहे सावित्री नदी त्याची लांबी आहे अडतीस किलोमीटर तर कोकणातील नद्या सहसा अरुंद आणि खडखळ पात्रामुळे जल त्यांचा जलप्रवाह हा जलद असतो त्यामुळे त्यांची लांबीही कमी असते या नद्यांचे जलवहन क्षेत्र साधारणतः तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब कोकण पुढचा प्रश्न पाहूयात राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते इथे ऑप्शन्स आहेत अ कोकण किनारपट्टी ब पर्जन्य छायाचा प्रदेश क दुष्काळी प्रदेश आणि ड पर्जन्यहीन प्रदेश विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य छाळेचा प्रदेश म्हणजे ड डोंगराळ भागाच्या वाऱ्यापासून दूर असलेला कोरडा भाग जिथे पावसाचे प्रमाण कमी असते सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशाला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखले जाते कारण या भागात कमी पाऊस पडतो याची उदाहरणे आहेत सातारा आणि सांगली हे जिल्हे पर्जन्य छायाच्या प्रदेशात येतात तर राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणून ओळखले जाते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पर्जन्य छायाचा प्रदेश यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ पाचगणी ब माथेरान क आंबोली आणि ड श्रीवर्धन विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली येथे वार्षिक पर्जन्यमान साधारणतः नऊ हजार मिलीमीटर ते अकरा हजार मिलीमीटर असते ज्यामुळे हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानले जाते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क आंबोली यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न विचारलाय कोयना प्रकल्पाचाच एक भाग असलेले पोफळी येथील जलविद्युत केंद्र डॅशडॅश या जिल्ह्यामध्ये आहे इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत पहा रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा आणि रायगड तर विद्यार्थी मित्रांनो पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोयना जलविद्युत के प्रकल्पाचाच एक भाग आहे जो रत्नागिरी जिल्ह्यात आहे हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ज्याची एकूण क्षमता एक हजार नऊशे साठ मेगावॉट आहे कोयना नदीवर बांधलेले हे धरण एकोणावीसशे मध्ये कार्यान्वित झाले आणि यामध्ये एकूण अठरा टर्बाइन्स आहेत या प्रकल्पाचे मुख्य जलाशय म्हणजे शिवाजी सागर आहे आणि हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाद्वारे चालवला जातो पोफळी जलविद्युत केंद्रात पाण्याचा वापर करून वीज निर्मिती केली जाते ज्यामुळे हे ठिकाण महत्वाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ रत्नागिरी चला पुढचा प्रश्न पाहूयात जवाहर नगर भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणी खालीलपैकी कशाकरिता प्रसिद्ध आहेत आपल्याला ऑप्शन्स दिलेत अ कागद उत्पादन ब संरक्षण साहित्य निर्मिती क कापड गिरण्या आणि ड मॅनिज शुद्धीकरण कारखाने विद्यार्थी मित्रांनो जवाहर नगर भंडारा व वाडी नागपूर ही ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत कारण येथे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आयुध निर्मितीचे कारखाने आहेत जवाहर नगर येथे भंडारा आयुध कारखाना आहे जो विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे उत्पादन करतो तेच वाडी येथे आयुध कारखाना आहे जो संरक्षण साहित्याची निर्मिती करतो या ठिकाणावरती उत्पादन केलेले शस्त्रास्त्र आणि संरक्षण साहित्य भारतीय सैन्याला आवश्यक असलेल्या उपकरणांचा याच्यामध्ये समावेश आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब संरक्षण साहित्य निर्मिती चला आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण चलनील नोटा पोस्ट कार्डे तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र किंवा सिक्युरिटी प्रेस राज्यात खालीलपैकी खोटे आहे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिलेत अ नाशिक ब पुणे क मुंबई आणि ड बल्लारपूर तर विद्यार्थी मित्रांनो सिक्युरिटी प्रेस नाशिकची स्थापना एकोणवीसशे अठ्ठावीस मध्ये झाली हे भारतातील पहिलं बँक नोट छापण्याचं चा केंद्र आहे सुरुवातीला या प्रेसने एकोणीसशे बत्तीस मध्ये भारतीय चलनाचे सर्व प्रकार छापण्यास सुरुवात केली होती सिक्युरिटी प्रेस नाशिक आता सिक्युरिटी प्रिंटिंग आणि मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एस पी एम सी आय एल चा एक भाग आहे जो भारतीय सरकारच्या आर्थिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ नाशिक पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात कन्हान येथे व भंडारा जिल्ह्यात तुमसर येथे डॅश देश डॅश हा धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत आपला ऑप्शन दिलेत मॅगनीज लोह बॉक्साईड आणि डोलोमाइट तर विद्यार्थी मित्रांनो कन्हान नागपूर जिल्हा आणि तुमसर भंडारा जिल्हा येथे मँगनीज धातू शुद्ध करण्याचे कारखाने आहेत जे विविध उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या मँगनीजच्या पुरवठ्यात महत्वाची भूमिका बजावतात या ठिकाणच्या आसपास मँगनीज खनिजांचे साठे उपलब्ध असल्यामुळे या कारखान्यांचे स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये अर्थ महत्व आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ मॅगनीज आता पुढचा प्रश्न पाहूयात अलीकडील काळात पर्यटकांचे आकर्षण बनू लागलेले गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला ऑप्शन्स दिलेत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ब रत्नागिरी चला पुढचा प्रश्न पाहूयात आता इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेल्या सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने डॅश या दोन जिल्ह्यामध्ये आढळतात आपल्याला ऑप्शन्स दिलेत रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली नागपूर रत्नागिरी आणि सोलापूर अहमदनगर तर विद्यार्थी मित्रांनो इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असलेले सागाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये आढळतात त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब चंद्रपूर आणि गडचिरोली या पुढचा प्रश्न आहे मच्छिमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर डॅश डॅश येथेही आहेत इथे ऑप्शन्स आहेत आपल्याला अ सातपाटी व रत्नागिरी ब कुडाळ व श्रीवर्धन क अलिबाग व उरण आणि ड न्हावा व पळस्पे विद्यार्थी मित्रांनो सातपाटी व रत्नागिरी या जिल्ह्यात मच्छिमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार चालू आहेत ज्यामध्ये शासकीय शाळा दत्तक घेण्याचा निर्णय घेतला गेला होता या निर्णयाद्वारे शाळांना दानशूर व्यक्ती स्वयंसेवी संस्था कॉर्पोरेट ग्रुपच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करण्याचे उद्दिष्ट या शाळांचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ सातपाटी व रत्नागिरी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पिकाचा महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकामध्ये समावेश करता येणार नाही आपल्या याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत अ तंबाखू ब ऊस क, क कापूस आणि ड ताग मित्रांनो महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या नगदी पिकांमध्ये समावेश करता येणार नाही असं पीक म्हणजे ताग कारण तंबाखू ऊस आणि कापूस हे सर्व महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिके आहेत जे आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आहेत ताग हे मुख्यतः कापड उत्पादनासाठी वापरले जाते परंतु ते नगदी पीक म्हणून मानले जात नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड ताग यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी राज्यातील पठारी प्रदेशातून वाहत नाही आपल्या इथे ऑप्शन दिलेत अ कोयना ब प्रवरा क सूर्य आणि ड पूर्णा तर कोयना नदी ही पठारी प्रदेशातून वाहते प्रवरा ही देखील पठारी प्रदेशातून वाहते तसेच सूर्य नदी पण पठारी प्रदेशातून वाहते पण पूर्णा नदी महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी आहे जी मुख्यतः पठारी प्रदेशातून वाहत नाही पूर्णा नदीचा उगम अमरावती जिल्ह्यातील पुंडलिक वाघा या ठिकाणी होतो आणि ती उत्तरेस वाहत जाऊन तापी नदीला मिळते पूर्णा नदी मुख्यतः सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वाहते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ड पूर्णा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते इथे ऑप्शन्स आहेत आपल्याला अ हरिण ब वाघ क शेक्रो आणि ड गवा तर मित्रांनो महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून भारतीय शेकरू इंडियन जायंट स्क्वेअरल गणला जातो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य यो उत्तर आहे ऑप्शन क शेक्रो यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत आपला ऑप्शन्स दिलेत ऑप्शन अ ठाणे रायगड सातारा गडचिरोली ऑप्शन ब पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑप्शन क पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि ऑप्शन ड आहे यापेक्षा वेगळे उत्तर तर मित्रांनो पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात मिठागरे आहेत कारण हे जिल्हे समुद्र किनाऱ्यावरती आहेत आणि येथे मीठ उत्पादनाची पारंपरिक प्रक्रिया चालते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विद्यार्थी मित्रांनो हे होते सामाजिक शास्त्र विषयातील काही महत्वाचे सी क्यू माझी खात्री आहे की ही व्हिडिओ सिरीज तुम्ही जर अशीच पाहिली तर तुमची परिपूर्ण तयारी यातून होणार आहे तर व्हिडिओला लाईक करा ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट करा भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू